हाय, गेल्या वेळी मी जेव्हा तुम्हाला माझ्या मुलाबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या तर तुम्ही सगळ्यांनी भुवया उंचावल्या. पण तुम्हाला सांगू का, ही मुलं पण काही कमी नाही आहेत. काय झालं विचारताय, बघा तुम्हीच. हॅलो. हा आई बोल. लग्नाचं म्हणजे स्वाभिमान हवा. मुलीला स्वतःच्या शिक्षणाचा आणि जॉबचा स्वाभिमान हवा. पण ऍटिट्यूड नको का? ऍटिट्यूड चालणार नाही. ऍक्च्युली नाही, खेड्यातली म्हणल्यावरती थोडस विचार करायला पाहिजे बरं का. मला मुली शहरातली पाहिजे का? हो 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 हो. ओके ओके ओके. काय, मी पुण्यात राहतो आणि खेड्यातली मुली कसं करून जमेल? त्याचं कसं आहे, पोरीची उंची आणि तब्येत मापात पाहिजे. मुलगी शिकलेली पाहिजे आणि मला समजून येणार आहे हवी मुळात. म्हणजे माझा स्वभाव तुला माहिती ना कसा येतो, मग ते माझं मला समजून येणार आहे हवी. माझ्या मनात ओळखता यावं तिला. आणि हो काका, मेन म्हणजे मुलगी हिरोईन नको. आणि मी काय म्हणतो, ऍक्च्युअली ना वयामध्ये जास्त अंतर नसावं. मुलीला स्वयंपाक बनवता आला पाहिजे. मुलीने माझ्या घरच्यांना सांभाळून जॉब केला पाहिजे. तिने माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करायला नको. पण मुलगी शांत हवी. मुलगी मॉडर्न पाहिजे. आयटी सेक्टरला शनिवार रविवार सुट्टी. अरे वा. हॅलो. हा काका. हा, बायोडाटा बघितला मी. पण बीएससी आणि बीए म्हणजे मुलगी ऑलराऊंडर हवी. माझ्या स्टँडर्डशी मिळती जुळती असायला हवी. तिला मित्र नकोत आणि सोशल मीडियावर तर ऍक्टिव्ह नकोत. मुलीला जॉबचं पॅकेज चांगलं पाहिजे. हा काय पूर्वी पण ती एक नाही नको. नाही, एकुलती एक म्हणजे तुझ्या आई बापाला मला सांभाळावं लागेल ना. पोरगी एकुलती एक नको. डोकरे, पोरगी दिसाय जाम भारी पाहिजे. पोरगी गुरी पण पाहिजे. गुरी नसेल ना तर पोकल बांबूचे फटके देईन मग. ए दादूस, पुरीना बहीण नको. भाऊ असला तरी चालन, पण बहीण नको. मंडळी कसं होणार या मुला मुलींचं? अपेक्षांचा आलेख एकीकडे वाढत असताना लग्नाचा आलेख मात्र खालावत चाललाय. अपेक्षा ठेवण्यामध्ये काही गैर देखील नाही, परंतु परिस्थितीनुसार या अपेक्षांना मोरड देखील घालता यायला हवी. आणि दुर्दैवाने सध्या या सर्वांमध्ये मुलींची संख्या अग्रस्थानी आहे. यावरती नक्की विचार करा आणि वेळीच सावध व्हा. या व्हिडिओ बद्दलची आपली प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन विषय पाहण्यासाठी आनंदी आनंद लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपली रजा घेते. नमस्कार.